Hello children, in the previous video we have learned it is difficult to make out the location of an object based on answers like on the right, on the left, in front of and behind. Okay, therefore in order to tell exactly where an object is located we use directions. Directions can be used to tell exactly where an object is located. There are four main directions and those are east, west, north and south. Then we have learnt the direction in which the sun rises is the east. The direction in which the sun sets is the west. East and west are opposite to each other. Children, if we stand facing east, the west is behind us. At that time, the north is to our left and the south is to our right. Then we have done this activity. Then we have helped Sai and Abhay, haven't we? Then we have learnt in a map directions are always shown and they are indicated with the help of an arrow pointing north. Now in today's video we are going to learn about maps. We are taking help and using maps from very long time. तुम्हाला माहित आहे का मुलांनो, शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मॅप्सचा वापर केला जात होता. आणि शिवाजी महाराजांच्या काळातच काय तर त्यांच्या आधीच्या काळात सुद्धा मॅप्सचा वापर केला जात होता. तर मॅप्सचा का वापर हा कशासाठी केला जात होता तर एका गडावरून दुसऱ्या गडावर जाण्यासाठी किंवा दुसऱ्या प्रांतामध्ये कुठलं ठिकाण कुठे आहे हे डिटरमाइन करण्यासाठी नकाशांचा वापर केला जात होता. तर चला तर मग आपण आता पाहूयात की या मॅप्सचा वापर कसा करायचा, ते मॅप्स कसे रीड करायचे. ओके, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री. इंडिया इज माय कंट्री. वी हॅव बीन रीडिंग दिस सेंटेन्स इन द प्लेज एवर सिन्स स्टँडर्ड 1. आपण स्टँडर्ड 1 असल्यापासून हे प्लेज म्हणतो आहे. ओके, नाही रोज म्हणताय ना तुम्ही. यू मस्ट हॅव रेड द वर्ड्स स्टेट, नेशन अँड वर्ल्ड. इन दिस टेक्स्टबुक टू यू विल फाईंड द वर्ड्स अर्थ, वर्ल्ड, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका अँड विलेज इन मेनी प्लेसेस. या बुकमध्ये सुद्धा तुमच्यासमोर हे सगळे वर्ड्स येणार आहेत, अर्थ, वर्ल्ड, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज. ठीक आहे, कम लेट अस गेट टू नो डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, द अर्थ अँड वर्ल्ड. चला मग आपण आता शिकूयात डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, स्टेट म्हणजे काय, कंट्री म्हणजे काय, ही अर्थ म्हणजे काय, काय काय आहे या अर्थवर आणि हे वर्ल्ड म्हणजे काय. ओके, वी लिव इन हाऊस. Our houses are built on land. This land is spread very far and wide. आपण घरामध्ये राहतो आणि हे घर कुठे आहे तर लँडवर बांधलेलं आहे. आणि हे जे लँड आहे तुम्हाला माहिती आहे का, हे खूप वास्ट आहे, खूप वाईड आहे, खूप मोठं आहे हे लँड. अ वास्ट सेक्शन ऑफ लँड ऑन द अर्थ इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. आणि खूप मोठ्या अशा लँडच्या भागाला जे अर्थवर आहे त्याला आपण कॉन्टिनेंट असं म्हणतो. लाईक कॉन्टिनेंट्स सॉल्ट वॉटर टू ऑक्युपाईज द सर्फेस ऑफ द अर्थ. जसे की हे कॉन्टिनेंट्स आहेत तसेच सॉल्टी वॉटरसुद्धा आहे आपल्या अर्थवर आणि ते या अर्थला पूर्ण कवर करतं. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, आपल्या अर्थवर आपली अर्थ कशी आहे, स्पेअर शेपची आहे आणि या स्पेअर शेपच्या अर्थवर 70% वॉटर आहे आणि फक्त 30% लँड आहे. आणि हे लँडसुद्धा खूप वास्ट आहे बरं का मुलांनो. ठीक आहे, देर आर मेनी कंट्रीज ऑन द लँड ऑन द अर्थ. आणि या अर्थवर जे 30% आपल्या अर्थवर लँड आहे त्या 30% लँडवर खूप कंट्रीज आहेत. ठीक आहे, द कंट्रीज आर मेड अप ऑफ सेव्हरल स्टेट्स. आणि हे ज्या भरपूर अशा कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे स्टेट्स आहेत. वी लिव इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आपण कुठल्या स्टेटमध्ये राहतो, महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो. आणि हे महाराष्ट्र स्टेट कुठल्या कंट्रीमध्ये आहे तर इंडिया कंट्रीमध्ये आहे. हो की नाही,
आर कंट्री इंडिया इज मेड अप ऑफ मेनी सच स्टेट्स आणि आपली ही जी कंट्री आहे इंडिया कंट्री आहे या कंट्रीमध्ये पण भरपूर असे स्टेट्स आहेत. तुम्हाला माहिती आहे का किती स्टेट्स आहेत? 28 स्टेट्स आहेत. याआधी 29 स्टेट्स होते आणि आता 28 स्टेट्स आहेत. मॅप्स ऑफ युअर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट इंडिया अँड द वर्ल्ड हॅव बीन गिवन इन दिस लेसन. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द मॅप्स. आता या आपल्या टेक्स्टबुकमध्ये लेसन नंबर 4 बरेच असे मॅप्स दिलेले आहेत आणि त्या मॅप्सला अकॉर्डिंग काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. डू यू नो द इंडेक्स इन अ मॅप? आणि मॅपमध्ये इंडेक्ससुद्धा दिलेलं असतं. इंडेक्स म्हणजे काय? तर सिम्बॉल्स, पिक्चर्स, साइन्स अँड डिफरंट शेड ऑफ कलर्स आर यूज टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन अ मॅप. या मॅपमध्ये वेगवेगळे असे सिम्बॉल्स दिलेले असतात, पिक्चर्स दिलेले असतात, काही साइन्स असतात आणि वेगवेगळ्या कलर्सचे शेड्स असतात, डिफरंट शेड्स ऑफ कलर्स. ओके, आणि त्याच्यानुसार हा मॅप पूर्ण आखला जातो. अ लिस्ट ऑफ दीज सिम्बॉल्स एक्झेट्रा इज गिवन अलॉंग विथ द मॅप. आणि जो मॅप असतो त्याच्यावर हे सगळे सिम्बॉल्स असतात, सगळं साइन्स असतात, वेगवेगळ्या कलर्सनी काही प्लेसेस दाखवलेले असतात आणि हे सगळे एक साईडला इंडेक्स असतं. त्या इंडेक्समध्ये त्यांनी सगळे इन्फॉर्मेशन दिलेली असते. दिस लिस्ट इज कॉल्ड द इंडेक्स. आता तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा फर्स्ट पेजला जेव्हा बुक स्टार्ट होतं तेव्हा इंडेक्स असतं. हो की नाही? असतं ना इंडेक्स? त्या इंडेक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली असते? तुम्हाला या टेक्स्टबुकमध्ये किती लेसन्स आहेत, कोणता लेसन कुठल्या पेजवर आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन ही त्या इंडेक्समध्ये दिलेली असते. तसंच मॅपमध्ये सुद्धा एक स्मॉल इंट्रोडक्शन असं दिलेलं असतं इंडेक्समध्ये. जिथे मॅप असतो त्याच्या साईडला कोपऱ्यामध्ये इंडेक्स दिलेलं असतं आणि इंडेक्सच्या आजूबाजूलाच साईड्ससुद्धा दिलेल्या असतात, डिरेक्शन्स शो केलेले असतात. ओके, इन इंडेक्स द इंडेक्स हेल्प्स अस टू अंडरस्टँड द मॅप. आणि इंडेक्स आपल्याला काय करतो? मॅप अंडरस्टँड करायला हेल्प करतो. नाव ऑलवेज रिमेंबर वी मेड यूज ऑफ द रायझिंग सन टू डिटरमाइन डिरेक्शन्स. आपण डिरेक्शन्स फाइंड करायला काय करतो? सनचा उपयोग करतो. ठीक आहे, सन ज्या दिशेला राईज होतो ती असते ईस्ट. ह्याचं आपण आत्ता मागे शिकलेलो आहोत. अदर कंपोनंट्स ऑफ नेचर कॅन ऑल्सो बी ऑफ हेल्प टू अस. आणि या नेचरमधलेच अजून पण काही कंपोनंट्स आहेत की जे आपल्याला हेल्प करतात डिरेक्शन्स फाइंड करण्यासाठी. आता दिवसा आपल्याकडे सन आहे त्यामुळे आपण ओळखू शकतो की कुठली ईस्ट आहे, कुठली वेस्ट आहे, नॉर्थ कोणती आहे, साऊथ कोणती आहे. पण रात्री, रात्री सन नसतो, मग आपण कशाच्या हेल्पनी डिरेक्शन्स फाइंड करणार? तर रात्री मून असतो, स्टार्स असतात, त्यांची हेल्प घेऊन आपण डिरेक्शन्स फाइंड करतो. ओके, नाव चिल्ड्रन दिस इज द इमॅजिनरी डायग्राम ऑफ अर अर्थ. डू यू नो चिल्ड्रन, geographers have developed a miniature model of the earth to make it easier for us to study our planet earth, and this miniature model is called globe. And our earth is not completely square in shape. Ata he je tumhi baghtay te ahe miniature model of our earth ani yala apan globe asa mhanto. Thik aahe mulanno? Ani completely square nahi aahe shape madhe. There are 7 continents on our earth. आपल्या अर्थवर 7 continents आहेत. They are Asia, Europe, Africa, Australia, Antarctica, North America and South America. And the largest of all these continents is Asia. सगळ्यात मोठं खूप वास्ट असं कॉन्टिनेंट कोणतं आहे या 7 कॉन्टिनेंट्समपैकी? तर ते आहे एशिया कॉन्टिनेंट. देर आर मेनी कंट्रीज इन ईच कॉन्टिनेंट. प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये भरपूर अशा कंट्रीज आहेत. ओके, डू यू नो देर आर टोटल 195 कंट्रीज इन द होल वर्ल्ड?
प्रत्येक ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये किती कंट्रीज आहेत मुलांनो? तर टोटल 195 कंट्रीज आहेत. ओके, आर कंट्री इंडिया लाईज इन द कॉन्टिनेंट ऑफ एशिया विच इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट इन द होल वर्ल्ड. आणि आपली जी इंडिया ही कंट्री आहे ती एशिया या कॉन्टिनेंटमध्ये आहे. हे बघा, हे इथे जे तुम्हाला दिसत आहे एशिया, त्याच्यामध्ये आपली इंडिया ही कंट्री आहे. आता हे मिनिएचर मॉडेल आहे, याला आपण ग्लोब असं म्हणतो. ठीक आहे, आता या ग्लोबमध्ये तुम्ही बघताय ब्लू कलरचं जे काही दाखवलेलं आहे ते पूर्ण ओशन आहे. सगळं त्या ओशनमध्ये सॉल्टी वॉटर असतं. आणि जे व्हाईट कलरमध्ये आहे ते आहेत कॉन्टिनेंट्स. देर आर 7 कॉन्टिनेंट्स. आणि या सगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये जी सगळ्यात लार्जेस्ट कॉन्टिनेंट आहे ते आहे एशिया. आणि या एशियामध्ये आपली आहे ही इंडिया, आर लव्हिंग इंडिया. तर आता मुलांना तुम्ही काय करायचं आहे, या इंडियाला तुमच्या आवडत्या कलरने कलर करायचा आहे. आणि तोच कलर हे इथे एक छोटासा बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये कलर करायचा आहे आणि त्या डॉटेड लाईनवर तुम्ही इंडियाचं नाव राईट करायचं आहे. ओके, नाउ चिल्ड्रन, दिस इज द मॅप ऑफ अ कंट्री इंडिया. देर आर टोटल 28 स्टेट्स इन इंडिया. The largest of all these states is Rajasthan and the smallest of all these is Goa. Children, before learning the maps, we learnt about index. And as I mentioned before, the index is important and necessary in every map as it helps us to understand the map better. Always remember children, we should read the index before the given map. Because the index helps us to understand the map better. So, in this map, also the index is given. And directions are also given. आता मुलांनो, हे इथे इंडेक्स आहे. ओके ने, आणि मी जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की प्रत्येक मॅपवर डिरेक्शन्ससुद्धा दिलेले असतात, तर इथे डिरेक्शन्ससुद्धा दिलेले आहेत. आणि कोणत्याही मॅपला रीड करायच्या आधी आपण डिरेक्शन्स बघायचे आहेत. कुठल्याही मॅप ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस त्याला नॉर्थ साईडलाच इंडिकेट केलेलं असतं, त्यामुळे मॅप रीड करायच्या वेळेस आपण नॉर्थकडे फेसिंग करून बसायचं की जेणेकरून आपल्याला त्या मॅपमध्ये जे काही प्लेसेस दिलेले आहेत त्या व्यवस्थित आपल्याला त्यांचं लोकेशन कळेल. ओके, चला तर मग आपण आता इंडेक्सकडे मूव ऑन होऊयात. आता इथे इंडेक्समध्ये ब्लॅक कलरच्या डॉटेड लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यासमोर लिहिलेलं आहे इंटरनॅशनल बाउंड्री. म्हणजेच काय की या ब्लॅक कलरच्या ज्या काही डॉटेड लाईन्स जिथे असतील ती आपली काय असणार आहे, इंटरनॅशनल बाउंड्री असणार आहे. आपण आता बघूयात की इंटरनॅशनल बाउंड्री कुठे आहे. ओ, हे बघा, इथे आपल्याला दिसली की ब्लॅक कलरची ही डॉटेड्स ज्या लाईन्स आपल्या इथे आहेत ही सगळी आपली इंटरनॅशनल बाउंड्री आहे मुलांनो, सगळी इंटरनॅशनल बाउंड्री आहे. ओके, आता आपण बघूयात कोणकोणत्या कंट्रीज आहेत इथे आपल्या. इकडे आहे भूतान आहे इथे, इकडे आहे नेपाळ, इकडे आहे चायना, इकडे आहे पाकिस्तान आणि इकडे, एक मिनिट हां मुलांनो, इकडे आहे बांगलादेश. ठीक आहे, तर या सगळ्या इंटरनॅशनल बाउंड्रीज आहेत की ज्या दुसऱ्या कंट्रीला आपल्यापासून सेपरेट करतात. ओके मुलांनो, चला नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे पिंक कलरच्या डॉटेड लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्याचं काय मिनिंग आहे, स्टेट बाउंड्री. आता या आपल्या इंडियाच्या मॅपमध्ये पिंक कलरच्या खूप अशा डॉटेड लाईन्स आहेत, तर त्या काय इंडिकेट करतात की त्या आहे स्टेट बाउंड्री. आता हा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला ह्या इथे पिंक कलरच्या डॉटेड लाईन्स दिलेल्या आहेत की जे इतर स्टेटपासून आपल्या महाराष्ट्र या स्टेटला सेपरेट करतात आणि आपल्याला सांगतात की हा महाराष्ट्राचा मॅप आहे. ठीक आहे, आणि जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्या इंडियामध्ये किती स्टेट्स आहेत, तर 28 स्टेट्स आहेत. ठीक आहे,
आता महाराष्ट्राच्या साईडला कोणकोणते स्टेट्स आहेत आपण बघूयात बरं. इकडे ही आहे गुजरात, ओके ना, ही गुजरात आहे, ही गुजरातची बाउंड्री लाईन आहे. इकडे आहे मध्य प्रदेश आणि ही मध्य प्रदेशची बाउंड्री लाईन आहे. इकडे आहे छत्तीसगड, ही छत्तीसगडची बाउंड्री लाईन आहे पिंक कलरची. त्यानंतर आहे तेलंगणा, तेलंगणाची ही पिंक कलरची बाउंड्री लाईन आहे. आणि त्यानंतर इकडे आहे कर्नाटका, ओके ना. तर हे सगळे आपले नेबरिंग स्टेट्स आहेत, महाराष्ट्राचे नेबरिंग स्टेट्स आहेत. आणि जसं की मी मुलांना तुम्हाला सांगितलं होतं की गोवा हे आपलं सगळ्यात स्मॉलेस्ट स्टेट आहे. तर गोवा कुठे आहे बरं, हे बघा, हे इथे छोटंसं आपलं स्टेट दिसत आहे ना, हे इकडे आहे गोवा. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, ग्रीन कलरची लाईन आहे आणि ती आहे युनियन टेरिटरी बाउंड्री. तर ती आपण या मॅपमध्ये शोधूयात कुठे आहे ग्रीन कलरची लाईन. हे बघा, ही इथे दिसली का, ही आहे ग्रीन कलरची लाईन आणि ती आहे युनियन टेरिटरी बाउंड्री. ओके, नाव नेक्स्ट, ग्रीन कलरचं सर्कल आहे आणि त्याच्यावरून परत एक ब्लॅक कलरचं सर्कल आहे आणि ते म्हणजे नॅशनल कॅपिटल. आपल्या इंडियाचं नॅशनल कॅपिटल काय आहे, आपल्या इंडियाचं नॅशनल कॅपिटल आहे न्यू दिल्ली. आणि न्यू दिल्ली कुठे आहे, हे बघा, हे इथे न्यू दिल्ली, हे आहे आपल्या इंडियाचं नॅशनल कॅपिटल. ओके, नाव नेक्स्ट, ब्लॅक कलरचा सर्कल आहे ते म्हणजे स्टेट कॅपिटल. आता आपल्या इंडियामध्ये 28 स्टेट्स आहेत आणि त्या 28 स्टेट्सचं स्वतःचं असं एक कॅपिटल आहे. तर आपल्या महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई, ती ही इथे आहे, दिसलं. तसंच मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाल, हो ना. तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद. अशा प्रत्येक स्टेट्सची स्वतःची अशी एक कॅपिटल आहे. नंतर आहे सर्कल आहे कॅपिटल ऑफ युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीची कॅपिटल ही सर्कलनी आपल्याला इंडिकेट केलेली आहे. आपण शोधूयात ते आता कुठे आहे, हे बघा. आणि युनियन टेरिटरी आहे चंदीगड आणि चंदीगडची कॅपिटल आहे चंदीगडच. युनियन टेरिटरी चंदीगडची कॅपिटल आहे चंदीगड. ओके मुलांनो, आणि आता इथे ब्लू कलरचं तुम्हाला दिसत आहे, इकडून हा आपला इंडियाचा मॅप आहे आणि हे इकडे हे ब्लू कलरचं जे तुम्हाला दिसत आहे ते आहे ओशन. तर इकडे आहे अरेबियन ओशन आणि इकडे आहे बे ऑफ बेंगॉल, ही इकडे आहे श्रीलंका. तर बघितलंत मुलांनो, मॅप रीड करणं म्हणजे खूप फन आहे, खूप मस्त आहे. तर तुम्ही पण आता मॅप रीड करा, तुम्हाला फार आवडेल मॅप रीड करायला. नाउ चिल्ड्रन, दिस इज द मॅप ऑफ अ महाराष्ट्र स्टेट. लेट अस रीड दिस मॅप. बट ॲज आय मेन्शन बिफोर, इंडेक्स अँड डिरेक्शन्स आर गिवन हियर. सो लेट अस रीड द इंडेक्स फर्स्ट. आता इथे ब्लॅक कलरचं डॉटेड लाईन दिलेली आहे, डार्क कलरची डॉटेड लाईन आहे. ती काय इंडिकेट करते, ती इंडिकेट करते स्टेट बाउंड्री. ओके, चला तर मग आपण आता आपल्या महाराष्ट्र स्टेटची स्टेट बाउंड्री कुठे आहे ती पाहूया. आता हे आहे आपला महाराष्ट्र आणि ही आहे आपली स्टेट बाउंड्री. ही आहे आपली स्टेट बाउंड्री महाराष्ट्राची आणि हे इकडे जे आहे ते आहे अरेबियन सी. ओके, नाव आता ही ब्लॅक कलरचीच डिस्ट्रिक्ट बाउंड्री आहे, ब्लॅक कलरचीच डॉटेड लाईन आहे आणि ती काय इंडिकेट करते आहे, डिस्ट्रिक्ट बाउंड्री. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत. देर आर टोटल 36 डिस्ट्रिक्ट्स इन आर महाराष्ट्र स्टेट. ओके, 36 डिस्ट्रिक्ट आहेत आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये. आणि हे आहे पुणे, पुणे डिस्ट्रिक्ट, ठीक आहे. असेच हे इथे आहे बीड, इथे आहे अहमदनगर, असेच वेगवेगळे 36 डिस्ट्रिक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर पुण्याला कोणत्या डिस्ट्रिक्ट नेबरिंग आहेत आपण बघूयात. पुण्यासाठी नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहे ठाणे, अहमदनगर आणि सोलापूर, सतारा,
आणि रायगड हे आहेत आपले नेबरिंग डिस्ट्रिक्ट्स. ठीक आहे. नाव नेक्स्ट, ब्लॅक कलरचं सर्कल आहे आणि त्याच्यावरून एक दुसरं सर्कल आहे, ते काय इंडिकेट करत आहे? ते इंडिकेट करत आहे स्टेट कॅपिटल, आपल्या महाराष्ट्र स्टेटची कॅपिटल. तर आपण शोधूयात आता स्टेट कॅपिटल कुठे आहे. हे बघा, हे इथे मुंबई डिस्ट्रिक्ट, मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट हे आपलं महाराष्ट्र स्टेटचं कॅपिटल आहे. आता इथे मुलांनो, मुंबई सबर्न डिस्ट्रिक्ट आणि मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट असे दोन डिस्ट्रिक्ट आहेत. तर आपल्या महाराष्ट्र स्टेटचं डिस्ट्रिक्ट काय आहे? मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट, नॉट सबर्न डिस्ट्रिक्ट. ओके. नेक्स्ट, ब्लॅक कलरचं सर्कल आहे ते आहे सेकंड कॅपिटल ऑफ आर महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचं सेकंड कॅपिटल आहे नागपूर. हे बघा इथे. ओके. नेक्स्ट, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता त्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला कलर करायचा आहे आणि तोच कलर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव राईट करायचं आहे. ठीक आहे मुलांनो. आणि आता हा नेक्स्ट काय क्वेश्चन आहे, इन द बॉक्स बिलो राईट द नेम्स ऑफ द डिस्ट्रिक्ट नेबरिंग युअर डिस्ट्रिक्ट. तुमच्या नेबरिंगला कोणत्या डिस्ट्रिक्ट आहेत त्या डिस्ट्रिक्टचं नाव या बॉक्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. जसं की आत्ता आपण पाहिलं की पुणेच्या नेबरिंग डिस्ट्रिक्ट कोणकोणत्या आहेत, तर त्या आहेत ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सतारा, रत्नागिरी आणि रायगड. नाउ चिल्ड्रन, दिस इज द मॅप ऑफ आवर पुणे डिस्ट्रिक्ट. आणि पुणे डिस्ट्रिक्टमध्ये जे तालुकाज आहेत ते सुद्धा या मॅपमध्ये दिलेले आहेत. तर चला तर आपण आधी इंडेक्स पाहूयात. इंडेक्समध्ये काय दिलेलं आहे, सर्कल आहे आणि त्याच्यावरून अजून एक सर्कल आहे, ते काय इंडिकेट करत आहे, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. तर पुणे डिस्ट्रिक्टचं हेडक्वार्टर कुठे आहे हे बघा, हे इथे आहे पुणे डिस्ट्रिक्टचं हेडक्वार्टर, पुणे सिटी तालुका, दॅट इज द हेडक्वार्टर ऑफ आर पुणे डिस्ट्रिक्ट. ओके. नाव द नेक्स्ट इज ब्लॅक कलरचं सर्कल आहे ते आहे तालुका हेडक्वार्टर्स. कोणकोणते आहेत तालुका हेडक्वार्टर्स? जुन्नर, आंबेगाव तालुका, गोडेगाव, राजगुरुनगर, खेड तालुका, वडगाव, मावळ तालुका, पौड, मुळशी तालुका, वेल्हे, भोर, सासवड, पुरंदर तालुका, शिरूर, दौंड, बारामती आणि इंदापूर. ठीक आहे. आता आपण पाहूयात ब्लॅक कलरची डॉटेड लाईन आहे ती काय इंडिकेट करत आहे, ती इंडिकेट करत आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री. आपण पाहूयात. हे बघा, ही जी ब्लॅक कलरची लाईन, डॉटेड लाईन आहे, ती इंडिकेट करत आहे डिस्ट्रिक्ट बाउंड्री. हे आपलं आहे पुणे डिस्ट्रिक्ट आणि ती बाउंड्री आहे आपल्या पुणे डिस्ट्रिक्टची. त्याच्या आजूबाजूला कोणकोणते नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहेत आपण मागच्या मॅपमध्ये पाहिलं होतं. तर ते आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट, हे इकडे अहमदनगर डिस्ट्रिक्ट, सोलापूर डिस्ट्रिक्ट, इथेही सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे. त्यानंतर हे आहे सातारा डिस्ट्रिक्ट, रायगड डिस्ट्रिक्ट आणि ठाणे डिस्ट्रिक्ट. ओके. मग आता पिंक कलरची जी लाईन आहे, डॉटेड लाईन, ती काय इंडिकेट करती आहे, ती इंडिकेट करत आहे तालुका बाउंड्री. तर पुण्यामध्ये सुद्धा काही तालुके आहेत तर ते तालुका बाउंड्री इंडिकेट करत आहेत. आता आपण मग अशीच रीड केलं, हा आहे जुन्नर, मग नंतरनं गोडेगाव, आंबेगाव तालुका, त्यानंतरनं अजून वडगाव, मावळ तालुका, हे असे तालुकाचे बाउंड्रीज इंडिकेट करतात. ओके. आता इथे पुण्याच्या नेबरिंग तालुकाज कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. पुण्याचा नेबरिंग तालुका आहे खेड तालुका, मावळ तालुका, मुळशी तालुका आणि हवेली तालुका. हे काय कर नेबरिंग, आपल्या पुण्याचे नेबरिंग तालुकाज आहेत. आता मुलांनो, इथे ईस्ट साईड आहे, आपल्याला इथे डिरेक्शन्स दिलेले आहेत. वरती आहे ही नॉर्थ आहे, त्याच्या अपोजिट साईडला
साउथ आहे, ही ईस्ट आहे आणि ही वेस्ट आहे. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही मॅप रीड करताल त्यावेळेस मॅपच्या डिरेक्शननुसार तुम्ही बसायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही मॅप रीड करायचा आहे. आणि कोणताही मॅप कोणती डिरेक्शन आधी इंडिकेट करतं तर तो नॉर्थ डिरेक्शन त्या मॅपवर शो केलेली असते. ठीक आहे, मग आता आपण पाहूयात की पुणे डिस्ट्रिक्टचा ईस्ट साईडला कोणतं डिस्ट्रिक्ट आहे. ओके, तर ईस्ट साईडला कोणतं डिस्ट्रिक्ट आहे, ईस्ट साईडला आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट. साऊथला कोणते आहेत डिस्ट्रिक्ट, साऊथला आहे सतारा डिस्ट्रिक्ट आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट. ओके, आता वेस्ट साईडला कोणते आहेत, वेस्ट साईडला आहे रायगड डिस्ट्रिक्ट. आणि नॉर्थ साईडला कोणते आहेत, नॉर्थ साईडला आहे ठाणे डिस्ट्रिक्ट. ओके, आणि अहमदनगर डिस्ट्रिक्टचा पण काही भाग पुण्याच्या नॉर्थ साईडला येतो. ओके, सो चिल्ड्रन, नाव वी नो दॅट देर आर फोर मेन डिरेक्शन्स विच आर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. वी टेक हेल्प ऑफ द सन टू इंडिकेट द डिरेक्शन्स. वी ऑल्सो लर्न वॉट इज अ इंडेक्स अँड हाऊ टू रीड इट. And also, we learned that there are 7 continents in the whole world. In those continents, our country India lies in the continent of Asia. We also learned that there are total 28 states in our country India. In those 28 states, we live in the state of Maharashtra. There are total 36 districts in our state Maharashtra. And all these wonderful, new and very interesting things we have learned from our EVS textbook lesson number 4, Directions and Maps. So that's all for today, children. We will very soon meet again in our next video of more such interesting and new things about studies. So till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.